रामपूर नावाच्या एका गावात प्रकाश नावाचा एक लोहार त्याची मुलगी सुषमा आणि त्याचा मुलगा भीम यांच्यासोबत राहत होता। प्रकाश लोखंडी अवजारे बनवून आपलं आयुष्य जगत होता। हे परमेश्वरा, वय झाल्या कारणाने मला हा हातोडा आता उचलत नाही, तरी पोटाची भूक भागवण्यासाठी मला ही मेहनत करावीच लागते। एवढी मेहनत करून सुद्धा आपल्याला घर खर्चाला पैसे कमी पडतात, मग अशा परिस्थितीत आपण आपल्या भीमला कसं काय चांगलं भविष्य देऊ शकतो? प्रकाश आणि आशा अशाच सगळ्या गोष्टींवर बोलत असतात आणि रात्र होते। भीमला झोप येत असते आणि तो आपल्या आईला सांगतो, आई, आज मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे आणि तू ती सोनपरीची गोष्ट मला सांगतेस ना, ती गोष्ट ऐकव ना आई। ठीक आहे, ऐकवते तुला। परींच्या देशात एक सोनपरी असते, ती संपूर्णपणे सोन्यासारखी चमकत असते। आई, सगळ्यांना सोनं इतकं आवडतं, तुला नाही आवडत का सोनं? आई, अशी कोणती बाई आहे बाळा जिला सोनं आवडत नाही? तर मग तू सोनं का नाही घालत? ज्या दिवशी माझ्याकडे सोनं असेल त्या दिवशी घालेन। हा, एक दिवस आई मी तुला सोन्यानं मडवीन, हे लक्षात ठेव, सोन परीसारखं। अच्छा अच्छा, ठीक आहे, उद्या सकाळी सोनं घेऊन ये। हा, आता झोप बाळा। गोष्ट ऐकता ऐकताच भीम झोपी जातो। दुसऱ्या दिवशी सकाळी प्रकाश भीमला औषध आणण्यासाठी बाजूच्या गावात वैद्याकडे पाठवतो। भीम, बाजूच्या गावात वैद्य राहतात, ते तुला माझे औषध देतील, जा आणि ते घेऊन ये। त्यासाठी तर जंगलातून जावं लागेल ना पप्पा? हो, जंगलात सांभाळून जा बाळा, तिथे खूप मोठे मोठे जंगली जनावर असतात। तुम्ही काळजी नका करू पप्पा, मी आत्ता जातो आणि तुमचं औषध घेऊन येतो। भीम त्या गावात पोहोचण्यासाठी जंगलातून जातच असतो। रस्त्यात त्याला खूप भूक लागते आणि तेव्हा त्याला फळांनी लगडलेलं एक झाड दिसत। घाईघाईत मी जेवायचंच विसरलो, आता माझ्या पोटात कावळे ओरडायला लागलेत। अरे, इथे समोरच्या झाडाला तर इतकी फळं लागली आहेत, चला ह्याच झाडाची फळं तोडून खातो। आणि भीम जेव्हा त्या झाडाची फळं खातो तेव्हा तो हिरव्या रंगाचा होतो। जेव्हा तो स्वतःला पाण्याच्या प्रतिबिंबात पाहतो तेव्हा तो खूप दुखी होतो। अरे, हे काय झालं, माझा रंग पूर्ण हिरवा का झालाय? आता तर सगळे माझी मस्करी करतील, मी तर खूप वाईट दिसतोय, माझी आई मला ओळखू पण नाही शकणार। भीम अशा प्रकारे दुखी होऊन त्या जंगलात बसला होता तेव्हा एक कबूतरीण त्रस्त होऊन त्याच्या जवळ उडत होती। जेव्हा त्याने नीट लक्ष देऊन पाहिलं तेव्हा एक गरुड त्या कबूतरीणीची शिकार करायला तिच्याकडे येत होता। भीमने जमिनीवरून एक दगड उचलला आणि त्या गरुडाला नेम धरून मारलं। गरुड तिथून जखमी होऊन उडून गेला। तू मला त्या गरुडापासून वाचवलंस, तू खूप चांगला आहेस। ते तर माझं कर्तव्य होतं, जर मी तुझा जीव वाचवलाय तर त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? पण तू एवढ्या घाणेरड्या रंगात का रंगला आहेस? मी या समोरच्या झाडाची फळं खाल्ली, त्यामुळे माझा रंग हिरवा झालाय। तू काळजी नको करूस, मी तुला ठीक करेन। हा, कबूतरीण आपल्या डोळ्यांनी एक जादू करते ज्यामुळे भीम पुन्हा सामान्य होऊन जातो। या व्यतिरिक्त आपल्या डोळ्यांच्या जादूने एक हातोडी समोर ठेवते। तू माझा जीव वाचवलायस, ही हातोडी मी तुला भेट म्हणून देत आहे। मला तर हा हातोडा वापरता पण नाहीयेत, हातोड्याचं काम तर माझे वडील करतात ना, आता तर ते वयस्कर पण झालेत। मला सगळं माहितीये, म्हणूनच ही हातोडी मी तुला दिली आहे। ही काही साधी सुधी हातोडी नाहीये, ही जादूची हातोडी आहे। जर तू कोणत्याही धातूला एखादा आकार देण्याचा प्रयत्न करशील आणि त्या धातूवर या हातोडीला ठेवशील तर मग तो धातू त्या आकारात परिवर्तित होऊन जाईल। ही मोठ्यातलं मोठं काम सुद्धा खूप चुटकीसरशी करून टाकते। भीम हातोडी घेऊन खूप खुश होतो आणि आनंदाने आपल्या वडिलांना जाऊन सगळी हकीकत सांगून टाकतो। प्रकाश त्या हातोडीने ज्या कोणत्या धातूवर मारायचा तर ती वस्तू एक आकार घ्यायची।
आता प्रकाशला जास्त मेहनतीची गरज नव्हती आणि आता भीम त्या जादूच्या हातोडीने स्वतःच अवजार बनवायचा आणि त्यांना चांगल्या किमतीत बाजारात जाऊन विकायचा। बघता बघता प्रकाशचं कुटुंब श्रीमंत होऊन जातं। एके दिवशी ते शहराकडे जात असतात तेवढ्यात त्यांना एक गर्भवती महिला भेटते। अरे तू या अवस्थेत कुठे जातेस? तुझी अवस्था तर गंभीर वाटते। माझ्या प्रसूतीची वेळ आली आहे। शहराकडे जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे जिथून मला जावं लागेल। खूप त्रास होतोय मला हॉस्पिटलकडे जाण्यासाठी। हॉस्पिटलला जाण्यासाठी एक छोटासा रस्ता तर आहे। हो माहिती आहे, पण त्यासाठी बाळा मला नदी पार करावी लागेल आणि मी आता त्या स्थितीत नाही की मी नदी पार करू शकेन। तुम्ही चिंता नका करू, तुम्ही इथे शांत बसा, मी काहीतरी करतो। भीम आपल्या जादूच्या हातोडीने त्या नदीवर एक पूल बनवतो ज्यामुळे सगळ्यांनाच हॉस्पिटल मध्ये जाण्यास मदत होते। आशाला तो लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये पोहोचवतो जिथे ती एका मुलीला जन्म देते। आज तुझ्यामुळे मी हॉस्पिटल मध्ये वेळेवर येऊ शकले आणि मी आणि माझं बाळ तुझ्यामुळे व्यवस्थित आहोत। मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही। धन्यवाद बाळा। धन्यवाद बोलायची काही गरज नाहीये, हे तर माझं कर्तव्य होतं। मला तुझ्यावर खूप गर्व आहे बाळा। तुझ्याकडे एक अशी वस्तू आहे ज्याच्यावर तू घमेंड करू शकतोस, पण तू कधीच अशा गोष्टीचा घमेंड नाही केला। त्याऐवजी या जादुई हातोड्याला समाज सेवेच्या कामासाठी वापरलास। ही खूप छान गोष्ट आहे। तुला हवं असतं तर तू आशाची मदत न करता पुढे वळला असता, पण तू असं नाही केलंस। हे सगळे तुमचे संस्कार आहेत पप्पा। जर आपल्याकडे एखादी गोष्ट असेल तर तिचा वापर दुसऱ्यासाठी केला पाहिजे, ज्याच्यामुळे लोकांना जास्तीत जास्त मदत मिळेल। भीम अशा प्रकारे शेतीसाठी नवीन नवीन अवजार बनवून शेतकऱ्यांची मदत करत असायचा। पर्वत तोडून रस्ते बनवायचा आणि न सुटणारे प्रश्न सोडवायचा। अशा वागण्यामुळेच तो खूप प्रसिद्ध झाला होता। जेव्हा कोणी समस्या घेऊन भीमकडे येत असे तेव्हा भीम सुटकीसरशी ती समस्या सोडवत असे। प्रकाश, आज तुझ्या मुलाच्या बनवलेल्या अवजारांपासून आपल्या गावची खूप प्रगती झाली आहे। या वर्षी अन्नधान्य आणि पालेभाज्याची वाढ खूप जास्त झाली आहे। गावातले सगळे शेतकरी खुश आहेत कारण त्यांना खूप जास्त पैसे मिळतायत आणि हे सगळं तुझ्या मुलामुळे शक्य झालंय। जर तुझ्या मुलाने चांगले अवजार बनवून नसते दिले तर हे असंभव होतं। या गावाने आम्हाला आमची ओळख दिली आहे, तर आमचंही काही कर्तव्य आहे की आपल्या गावातही काही सुधारणा करावी। भीम अशा प्रकारे सगळ्यांची मदत करत आयुष्य जगत असतो। तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। धन्यवाद।